नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक श्री निलेशजी सांभरे यांच्या वतीने मोरोशी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदय, ECG, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधे मोफत वाटप असे उपक्रम संपन्न झाले। मोरोशी येथे आदिवासी विभागातील सर्व आजारांचे मोफत निवारण करण्यासाठी जिजाऊ संस्था वेळोवेळी पुढाकार घेत असते। याच अनुषंगाने तेरणा स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर लोखंडे, अजित निळे, रवी कदम तसेच त्यांची सर्व टीम यावेळी प्रामुख्याने हजर होती। जयाताई वाघ, पंचायत समिती सदस्य प्रकाश पवार, वामन मेंगाळ, दिनेश धलपे, संजय घुटे, संजय शेलवळे, स्वप्नील मुरेकर, चंदर भला, रामचंद्र भला, लाड्या मेंगाळ, पांडुरंग मेंगाळ, राजेश देशमुख, सज्जन जमदरे, जिजाऊ संस्था तालुका अध्यक्ष रवींद्र वाघ, मोरोशी शाखा अध्यक्ष मोहन वाघ सचिव, पद्माकर मेंगाळ खजिनदार मोरोशी, सुदाम भला फांगुळ गव्हाण शाखा अध्यक्ष, दिनेश रोंगटे भोईरवाडी शाखा अध्यक्ष, रुपेश मेंगाळ, संतोष पारधी व इतर मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते। या आरोग्य शिबिराअंतर्गत 210 लोकांना विविध आजारांवर उपचार मिळाले। इतर 23 रुग्णांना तेरणा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जिजाऊ संस्था पुढाकार घेणार असल्याचे सज्जन जमदरे यांनी म्हटले आहे। प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार 24 तास समाचार, मुरबाड, ठाणे। आलेल्या सर्व रुग्णांची योग्य ती तपासणी करून यामध्ये ECG असेल, ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, रक्त तपासणी असेल, या सगळ्या तपासण्या करून यांना एखाद्या रुग्णाला एखाद्या सर्जरीची जर आवश्यकता असेल किंवा पुढील उपचारासाठी त्या उपचाराची गरज असेल तर त्या रुग्णांना आपण तेरणा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचा पुढील सर्व आरोग्याची जबाबदारी ही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे। आदरणीय सांभरे साहेबांच्या माध्यमातून त्यांची एखादी मोठी एखादी शस्त्रक्रिया असेल ही संस्थेच्या माध्यमातून त्यांना घेऊन जाऊन करण्यात येणार आहे।